सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचं गूढ आता उकललेलं असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर त्यांनी 3 साथीदारांसह ही हत्या केल्याचं आता उघड झालंय. अश्विनी यांचा मृतदेह खाडीमध्ये शोधण्याचं काम आता सुरू होत आहे. तब्बल 23 महिन्यानंतर हे प्रकरण धसायला लागतंय आणि या सगळ्या प्रकरणातून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे 11 एप्रिल 2016 पासून बेपत्ता. 23 महिन्यांनंतर अश्विनी बिद्रेंच्या हत्येचा उलगडा. महिला पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येचा 2 वर्षांनी तपास. पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह. याच त्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे ज्या 11 एप्रिल 2016 पासून बेपत्ता होत्या. कोल्हापूर जिल्ह्यामधलं आळते हे अश्विनी बिद्रेंचं मूळ गाव. 2000 सालापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या अश्विनी यांची 2006 साली पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. त्यापूर्वी 2005 साली त्यांचा राजू गोरे यांच्याशी विवाह झाला. पोलीस दलात रुजू झाल्यावर अश्विनी यांचं पोस्टिंग पुणे आणि नंतर सांगलीत झालं. सांगलीमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्याशी त्यांचा परिचय झाला आणि त्याचं रूपांतर प्रेमात झालं. बिद्रेंना एक मुलगी असतानाही त्यांचं प्रेम प्रकरण सुरूच होतं. 2013 साली रत्नागिरीत सहायक पोलीस निरीक्षकपदी रुजू झाल्यावरही बिद्रे यांच्याकडे कुरुंदकर याचं जाणं येणं होतं. या सर्व प्रकारामुळे राजू गोरे आणि कुटुंबीयही व्यथित होते. त्यातूनच कुरुंदकर आणि अश्विनी बिद्रे यांच्यात सतत वाद होत होते. अश्विनी यांना गायब करण्याच्या धमक्याही कुरुंदकर यांना अश्विनी बिद्रे यांच्या पतीला दिल्या होत्या. याच काळात 2016 साली अश्विनी यांची बदली कळंबोली पोलीस ठाण्यात झाली. मात्र त्या कामावर रुजू झाल्याच नाहीत. 11 एप्रिल 2016 या दिवशी अश्विनी बेपत्ता झाल्या. 14 एप्रिल 2016 या दिवशी त्यांच्या मोबाईलवरून विपश्यनेला जात असल्यानं आपल्याला 6 महिने शोधू नये अशा स्वरूपाचा मेसेज कुटुंबियांना मिळाला. त्यानंतर तो मोबाईल ट्रेस होऊ शकलाच नाही. विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वी अश्विनी यांनी 17, 18 आणि 19 एप्रिल 2016 रोजी कोल्हापूरला जाण्यासाठी सुट्टी मिळावी असा अर्ज वरिष्ठांना केला होता. यातून संशय आणखीनच बळावला. दरम्यान त्या सेवेवर हजर झाल्या नसल्याचं पत्र पोलीस खात्यानं अश्विनी बिद्रेंच्या कुटुंबियांना पाठवलं. 4 महिने वाट पाहूनही अश्विनी परत न आल्यानं त्यांचे कुटुंबीय धास्तावले. याच काळात अश्विनी यांच्या लॅपटॉपमध्ये अभय कुरुंदकर याच्याशी प्रेमाचे तसंच मारहाणीचे सर्व संवाद आणि व्हिडिओ असे पुरावे कुटुंबियांच्या हाती लागले. यानंतर 14 जुलै 2016 घरच्यांनी या प्रकरणी नवी मुंबईतल्या कळंबोली पोलिसात सर्व पुराव्यांनिशी तक्रार केली. मात्र त्यानंतरही अभय कुरुंदकरवर कारवाई झाली नाही. उलट कुरुंदकर तातडीनं रजेवर गेला. 31 ऑगस्ट 2016 अश्विनी बिद्रे यांच्या कुटुंबियांनी नवी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेतली आणि हा तपास गुन्हे शाखेकडे द्यावा अशी विनंती केली. मात्र ही मागणी देखील फेटाळण्यात आली. ह्या मॅडमना ज्यावेळी तपासामध्ये सामील केलं, 1 महिन्यामध्ये ह्या गुन्ह्याची उकल केली, हीच जर नवी मुंबई सीपीने अल्फान्सो मॅडमची बदली नाही केली असती किंवा रिलीव्ह नाही केलं असतं तर ह्या गुन्ह्याचा उकल 1 वर्षापूर्वी झाला असता आणि पुरावे नष्ट करायला त्यांना वेळ मिळाला नसता. पोलिसांना आज वेळ अपुर आहे आणि पुराव्यासाठी पोलीस रात्रंदिवस काम करतात. त्या टीमचं मी बिद्रे गोरे कुटुंबियाच्या वतीनं शतशः आभारी आहे. यानंतर अश्विनीच्या कुटुंबियांनी 4 ऑक्टोबर 2016 रोजी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. 25 ऑक्टोबर 2016 उच्च न्यायालयानं अधिकारी नेमून या प्रकरणाची चौकशी करायचे आदेश दिले. यानंतर नवी मुंबई परिमंडळ 2 उपायुक्त संगीता अल्फान्सो यांच्या नेतृत्वाखाली चौकशी झाली आणि 31 जानेवारी 2017 अभय कुरुंदकर विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याच काळात संगीता अल्फान्सो यांची बदली झाली. तक्रार दाखल केल्यानंतर सुमारे 11 महिन्यांनंतर बिद्रे कुटुंबीय आणि माध्यमांच्या दबावामुळे अखेर 7 डिसेंबर 2017 वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला या प्रकरणात अटक करण्यात आली. यानंतर 2 दिवसात एकनाथ खडसे यांचा भाचा राजू पाटील यालाही या प्रकरणात अटक करण्यात आली. यानंतर 2 महिने तपास पुढं सरकलाच नाही. त्यानंतर पुन्हा संगीता अल्फान्सो यांच्याकडे तपास देण्यात आला आणि 1 महिन्यातच संगीता अल्फान्सो यांनी कुरुंदकरचा ड्रायव्हर कुंदन भंडारी आणि कुरुंदकरचे व्यवहार पाहणारा मित्र महेश फळणीकर यांना अटक केली आणि या हत्येचा उलगडा झाला. स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई.
आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करणार आहोत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या बरोबर आहेत ठाण्यामधून. आपण त्यांच्याकडून या संदर्भातली आणखी माहिती जाणून घेऊया. कपिल, आज या संपूर्ण घटनाक्रमामधला एक महत्वाचा दिवस असणार आहे तो म्हणजे वसईमधल्या खाडीत आता त्यांचा मृतदेह शोधण्याचं काम सुरू होणार आहे. 2 वर्ष या सगळ्या प्रकरणाला तपासामध्ये उलगडा होण्यासाठी लागला. काय काय नेमके आता तपशील हातामध्ये येत आहेत? अनुपमा, सर्वात महत्त्वाचा दिवस आज असणार आहे अश्विनी बिद्रे की केस आहे, या केसचा जो एक आत्मा बोलू शकतो तिथे ते तो आज समोर येणार आहे. कारण की ही जी बॉडी आहे ही याच खाडी किनारे टाकली होती, जे आरोपी त्यांनी पार्ट करून टाकली होती आणि ह्या बॉडीचे जे पार्ट आहेत एका पेटीमध्ये म्हणजे लोखंडाच्या पेटीमध्ये टाकण्यात आले होते आणि आज त्याचं सर्चिंग ऑपरेशन इथे होणार आहे. मग ते कॅमेऱ्याद्वारे असतील, मग लोह चुंबकाद्वारे असतील, काही गोताखोर असतील किंवा पानबुडी असतील, अशा अनेक सहाय्याने इथे सर्चिंग ऑपरेशन होणार आहे. आणि या सर्चिंग ऑपरेशनमध्ये जी पेटी आहे लोखंडाची, त्या लोखंडीच्या पेटीमध्ये काही बॉडीचा पार्ट इथे फेकण्यात आला होता, तो जर भेटला तर एक मोठा पुरावा असणार आहे. त्यामुळे पूर्ण लक्ष आता पोलिसांचं या पुराव्याकडे असणार आहे. खूप मोठी ही खाडी आहे, वसई क्रीक वसई खाडी असं म्हटलं जातं. आता कितपत ह्यांना यश येतं हा एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. कारण की 1.5 वर्ष होऊन गेलेलं आहे आणि 1.5 वर्षानंतर हे सर्चिंग ऑपरेशन होणार आहे. काही वेळातच इथे पोलिसांचा पूर्ण फोर्स वाटा येणार आहे आणि सर्चिंग ऑपरेशन सुरू होणार आहे. हा एक महत्त्वाचा पार्ट असला तरी सर्वात महत्त्वाचं अजून एक महत्त्वाचा पार्ट असा असणार आहे की जे चारही आरोपी आहेत त्या चारही आरोपींना कडे अटक आहेत आणि हा अटक आरोपींमध्ये सर्वात महत्त्वाचे जे आरोपी आहेत अभय कुरणकर जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांचा पूर्ण प्लॅनिंग होतं. त्यांचे प्रेमसंबंध अश्विनीशी होते आणि त्यातून हा वाद निर्माण होऊन त्याची हत्या अश्विनीची हत्या करण्यात आली होती हे समोर आलेलं आहे. जर अभय कुरणकरा जर मोठी सजा झाली पाहिजे झाली कारवाई झाली पाहिजे त्यांना एक मोठं शासन झालं असेल पाहिजे असेल तर हे जी सर्चिंग ऑपरेशन आहे हे सक्सेस होणं खूप गरजेचं आहे. एक महत्त्वाचा एक टर्निंग पॉईंट आहे ह्या पूर्ण केसचा आणि ह्या टर्निंग पॉईंटकडे सर्व लक्ष लागलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोरे पूर्ण परिवार इथे थोड्या वेळ इथे येणार आहे, म्हणजे जे अश्विनी बिद्रेचे पती आहेत ते सुद्धा इथे येणार आहेत राजू गोरे आणि त्यांच्या सहाय्याने ही सर्चिंग ऑपरेशन होणार आहे. आणि जर ती पेटी सापडली लोखंडीची पेटी आणि त्यातून काही काही मिळालं म्हणजे त्यातून जो बॉडी असेल किंवा मग हाडांचा काही सांगाडा असेल तो मिळाला तर त्यातून काही टेस्ट करून अश्विनीचंच ते जी बॉडी आहे समजलं तर हा एक मोठा पुरावा कोर्टासमोर येणार आहे. त्यामुळे हे ऑपरेशन खूप महत्त्वाचं असणार आहे अनुपमा. धन्यवाद कपिल दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. याबाबतच्या अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू. तूर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.